लुसोफोनिया गेम्सा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गेम्सा परस संमेलन चढ़ जाऊक लगलात। लुसोफोनिया निमतान गोयात बयापैकी सुविधा उब्यो जो मात 300 कोटी मोड़ उभारिया लुसोफोनिया मोड़े 350 कोटी आनी 2 वर्षांत सरकार जोड़े 5-1 कोटीच। नैशनल गेम्सा खीर मण खे सरकार आनीक 300 कोटी मोड़ो आसा ते फुढ़ कि सामू नज पयात रिपोर्ट। वर्ष 2013-14 गोयात केल्ले लुसोफोनिया गेम्सा खातीर सरकारान साधन सुविधांचेर 288 कोटी मोडले मोडले कितले आनी जोडले कितले ताचो हिशोब पळयात। फातोर्डा स्टेडियमा खातीर 60.44 कोटी मोडले जोडले फक्त 1.25 कोटी। वास्कोच्या टियाग मैदाना खातीर 8.63 कोटी मोडले जोडले फक्त 3.87 लाख। श्यामाप्रसाद इंडोर स्टेडियमार मोडले 88.51 कोटी जोडले 3.15 कोटी। बामोळीच्या एथलेटिक स्टेडियमार मोडले 65.37 कोटी जोडले 5.70 लाख। पेडेच्या इंडोर हॉला खातीर मोडले 4.93 कोटी जोडले 30.68 लाख। हातूंतली चडशी येणावळ सरकाराक आयल्या खेळ सोडून सांस्कृतीक कार्यावळी आनी संमेलना सारखेले बिगर खेळांचे कार्यावळींतल्यान। फुडल्या वर्स 2 वर्सांत खंय गोंयांत नॅशनल गेम्स जावपाच्यो आसात। गोंय सरकार खंय येजमानपण करतलो म्हूण प्लान चल्ला। नॅशनल गेम्सांक लागून आसा त्या खेळा कॉम्प्लेक्सांनी परत सुदारणा आनी कांय नव्यो गजाली उबारपाचो सरकाराचो प्लान। नॅशनल गेम्सां खातीर सुदारणा करपाक सरकार 104 कोटी मोडपाचो आसा आनी नव्या 6 प्रकल्पां खातीर 182 कोटी असो वट्ट 246 कोटींचो प्लान केला। लुसोफोनियाचे कॉम्प्लेक्स उबारता म्हळ्यार सरकाराक खरस मारली। कश्यो कश्यो करून गजाली जाग्यार घाल्यो घाईघाईन केल्ले गजालींक आतां CWG प्रमाण स्कॅमांचोय वास येवंक लागला। थोड्या कॉम्प्लेक्सांनी काँक्रीट कोसळपाकूय लागलां। आतां एके वटेन सरकाराचेर परत नॅशनल गेम्सांचो दबाव येता परत आबूजपणां करून आनीक 300 कोटी कुड्डोवपाचो प्लान चल्ला। येणावळीक लायल्या चुट्टी खर्च मात गोंयकारांच्या माथ्यार। प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकीक शिलकार। 1 किल प्लास्टीक दियात 1 किल साखर व्हरात। स्वच्छ काणकोणा खातीर वेगळोच उपक्रम थंयच्या गोंयकार संघटनेन सुरू केला। प्लास्टिकाचो परत वापर करपाक मेळटा ही गजाल लोकांमेरेन पावची म्हण संघटना वावुरता। 3 एप्रील सावन मोहीम सुरू जातली। कोयर तशेंच प्लास्टीक एकठांय करपाक प्रत्येक वॉर्डाक 2 सायकली आनी 20 कामगार दिवचे म्हण संघटनेन पालिके कडेन मागला। आमी सदांच पळयलां की आमकां आमचे जे भारतीय आसा तांकां कितें तरी खंय तरी एक इन्स्पिरेशन जाय पडटा कितेंय करपा खातीर। सो तें एक इन्स्पिरेशन की बाबा जाला तुमी जी गोश्ट आमी तुमकां प्लेन पद्दतीन सांगताले की ना तुमी प्लास्टीक उडयनाका भायर तीन दवरात तें खंय तरी आमकां अशें दिसलें की ताचें इम्प्लिमेंटेशन जायना आनी सिरियसली इम्प्लिमेंटेशन जायना। तर तांचे खातीर एक बाबा खंय तरी रिजन तुमी आतां तरी प्लास्टीक दवरात कारण तातूंतल्यान तुमकां फायदो आसा। ही जी आसा आमची स्कीम आसा जी 3 तारखेच्यान एप्रिलाच्या 3 तारखेच्यान दर आयतारा आसतली म्युनिसिपालिटीच्या फाटल्यान। कौन्सिला फुड्या मिटींग दवरून कौन्सिला सांगला की प्रत्येक वॉर्डाक 2 सायकलो ह्यो डोर टू डोर कलेक्शन करपाक घालपाची गरज आसा आनी ताका 20 लेबर त्यो सायकल चलोवपाची गरज आसा। आमी त्या हेतूंतल्यान आमगे मेंबरांतल्या मेंबरांनी आमकां 6 सायकलो आमकां ऑलरेडी स्पॉन्सर केले आनी कौन्सिलान आमकां उतर दिलां की उरलो सायकलो थ्रू बँक जावं खंयच्या वेवसायीक लोकां बरें वचोन त्यो स्पॉन्सर हाडपाच्यो आनी हें काम फुडें व्हरपाची तेणी आमकां आश्वासन दिलां कौन्सिलान। ज्या उद्देग प्रकल्पाक पर्यावरणीय EC मेळपाक शकना थंय सरकार प्रादेशीक आराखड्यात इको ट्युरिझम झोनाच्या नांवान प्रकल्प घुसयता म्हण तेरेखोल कूळ मुणकार संघटनेचो आरोप। थंयचो गॉल्फ कोर्सूय इको ट्युरिझम झोनात हाडपाचो सरकाराचो पद्धतशीर प्लॅन चल्ला म्हण संघटनेचो अध्यक्ष फ्रांसिस रॉड्रिक्स बोवाळ मारता। इको ट्युरिझमाक लागून खंय गांवच्यो काजू आनी माड काबार जातले। आयज ह्या इको ट्युरिझमान हांगा येयले जाल्यार आमकां गांवच्या लोकांक कसलोच ताचो फायदो ना आनी आमचें जें कितें पोट आसा आमी जे काजू माड वो सोरो काजूचो काडून जियेता सगळ्यो फॅमिली हांगा आसलेल्यो त्यो आमच्यो नश्ट जातल्यो। आमचे हक राखून दवरपाक आमी हायकोर्टाचे मेरेन गेलेल्यो आहा। अग्रिकल्चरल टेनंटी लँडाचेर आमी इको ट्युरिझम करूंक सोंपेपणी दिवच्यो। झाडांचें पोजेशन तांचे कडेन आसलें तें तुमी तांचें पोजेशन काडून घेतात आनी कसले तरेचें हें इको ट्युरिझम म्हाका हें कांय समजना। एका टायमार हीं झाडांय तुमी कापून व्हरतले
आणि या स्वतःचे मोठी मोठी बिल्डिंगा बी बांधतले आणि चला घ्या हे पैसे आणि चला तुमचे तोंड जाण अशी परिस्थिती आमची येतली. या नाडपणा कर्तुबान हे इको टुरिझम तुम्ही हांगा हाडून फक्त तुम्ही बिल्डर लॉबी आणि एक गिरेस्त मनशाचे स्थापन करूंक सोदतात, इतल्यात आमच्या गरिबांक मारून सोदतात. घेऊया एक विराम.